ललित विंटा ग्रुप्स व आयोजित प्रॉपर्टी फेस्ट मध्ये कमीत कमी 10 लाखांपासून गुंतवणुकीला सुरुवात आणि मिळवा फ्लॅट्स व शॉप्स वर 25% पर्यंत बचतीची संधी. संपर्क 777-000-2222. ताज्या बातम्या आणि अपडेट साठी 9 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा. काल रात्री पंचवटीतील हिरावाडी परिसरात 2 युवकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हिरावाडी परिसरात 2 युवक उभे असताना काही जण त्या ठिकाणी आले आणि यावेळी या दोघांमध्ये एकमेकांना बघण्यावरून बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर हे हाणामारीत झालं. यावेळी या दोघांवर टोळक्याने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केले आणि या हल्ल्यात व्यंकटेश शर्मा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर बाळा मंडलिक हा गंभीर जखमी असून त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून घटनेतील 5 संशयित आरोपींना अटक केली असून पंचवटी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. हे 2 ओळखीचे ग्रुप आहे. त्याच्यामध्ये 15 दिवसापूर्वी त्यांचे आपापसात वाद झाले होते. जोशी फॅमिली आहे, त्याच्यामध्ये 4 भाऊ, त्यांच्याकडे एक MPSC अभ्यास करणारे चुलत भाऊ आहे. ते वाद त्यांनी आपापसात मिटवले होते. त्याबाबत पोलीस स्टेशननं कुठली माहिती दिलेली नव्हती. आणि काल तो चुलत भाऊ जो त्यांच्याकडे आहे श्याम जोशी म्हणून, हा त्या त्रिमूर्ती चौक किंवा बाप्पा सीताराम चौक म्हणतात त्या रोडवर तिथे दूध घ्यायला गेला. त्या ठिकाणी जखमी व्यंकटेश शर्मा आणि तेजस मंडलिक आणि या 2 मुलं असे 4 मुलं होते. परत तिथं काहीतरी त्यांचा काल संध्याकाळी 6:30 किरकोळ वाद झाला आणि त्या मुलाला हे मारायला लागल्यानंतर जवळच त्यांचं घर होतं कोणीतरी कळवलं. ते 3 भाऊ मग ताबडतोब त्या स्पॉटला आले, पण येताना एकाने घरातीलच एक असा बोटासारखा चाकू घेऊन येऊन त्या ठिकाणी वार केले. त्याच्यामध्ये 2 जखमी अपोलोला ॲडमिट होते, त्याच्यापैकी व्यंकटेश शर्मा आजची आता आपण रात्रीच गुन्हे दाखल करून 5 FIR आरोपींना ताब्यात घेतलेलं होतं, अटक केलेलं होतं. परंतु तो शर्मा त्याची कंडिशन क्रिटिकल होती, आता मयत झालं आहे असं कळवलं आहे हॉस्पिटलने. त्याप्रमाणे मग पुढील कारवाई आता आम्ही PM आणि इतर कारवाई करत आहोत. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळवांडे, नाशिक.